Hello friends, I am Professor Abhijit Gaikwad from Department of Chemistry, N.V.P. Wonders, Arts, Commerce and Science College, Lasalga. Today we are going to study or discuss a topic which is nothing but retrosynthetic approach to the organic synthesis. As we know that organic synthesis or the <coughs> organic chemistry is a vast branch of a chemistry in that we have to study different reaction, different mechanism in different way. so according to saitri by Fule Pune university syllabus, new syllabus, the topic retrosynthesis approach is at the cho 353 in part b. so today we are going to study that retrosynthetic approach and their concept, all detailed concepts one by one so as to get good knowledge as well as proper knowledge. so let's start our lecture from so we have to study basic concepts in retrosynthesis analysis so in basic concepts we have to study what are the definition what are the characteristics of the different forms or different notation so we can study it one by one so content of the retrosynthesis analysis is first one is definition of synthesis how the synthesis, uh, synthesis could be occur how the how the plant to different synthesis we can study it one by one then importance of synthesis then we have to study polarity of bonds after that we have to study arrow notation then basic concepts of retro synthesis. so all these terms we can study one by one and simultaneously so for study the retrosynthesis approach these are the standard reference books to study the retrosynthesis approach in organic Synthesis. The first one is organic synthesis, the disconnection approach by Stuart Warren. After that, the retrosynthesis approach to the organic synthesis. It's also these two books are good books for to study the retrosynthesis analysis. So, we can study all the terms one by one from this. <coughs> so, first one is definition of synthesis or organic synthesis. So, as we know that the preparation of desired organic compound.

लॅबमध्ये प्रोव्हाइड केलं जातं किंवा तुम्ही ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये जाता स्टडी करता किंवा डिफरंट ऑर्गॅनिक रिएक्शन तिथे तुम्ही स्टडी करता तर जे पण स्टार्टिंग मटेरियल असेल त्यावरती तुम्ही काहीतरी रिॲक्शन करता काहीतरी केमिकल्स त्यावरती ऍड करता रिएजंट ऍड करता आणि त्यापासून तुम्हाला काय मिळतं डिफरंट कम्पाऊंड मिळतात ऑर्गॅनिक सिंथेसिसमध्ये काय केलं जातं जे पण स्टार्टिंग मटेरियल असेल किंवा त्याला इंडस्ट्रीयल केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये रॉ मटेरियल म्हटलं जातं त्या रॉ मेटेरियलवरती आपण काय करतो डिफरंट प्रोसेस करतो आणि त्यापासून आपण काय मिळवतो स्टार्ट ऑर्गेनिक कंपाऊंड किंवा जो पण आपल्याला अपेक्षित जो कंपाऊंड असेल की आपल्याला एखाद्या प्रॉपर पासून आपल्याला एखादा डिझायर कंपाऊंड आपण ज्यासाठी प्लॅन केलेला तो आपल्याला मिळवायचा असेल तर त्यावेळेस आपण काय करतो तिथे ऑर्गेनिक सिंथेसिस करतो मग सिंथेसिस काय झाला सिंग्युलर वर्ड झाला आणि सिंथेसिस मीन्स प्युरर वर्ड ज्यावेळेस आपण लार्ज अमाऊंटमध्ये इंडस्ट्रीमध्ये सिंथेसिस करतो त्याला काय म्हटलं जातं सिंथेसिस म्हटलं जातं सो द नेक्स्ट पॉइंट इज डिझायर ऑर्गॅनिक कंपाऊंड मग आपल्याला कुठला कंपाऊंड स्टडी करायचा आहे तर त्याला काय म्हटलं जातं टार्गेट मॉलिक्यूल म्हणून म्हटलं जातं मग सो द कंपाऊंड वी विश टू प्रिपेअर म्हणजे आपल्याला जो कंपाऊंड बनवायचा आहे तर तो त्याला काय म्हटलं जातं टार्गेट मॉलिक्यूल म्हणजे आपण ज्यावरती आपण रिॲक्शन तिथे प्रोसीड करणार आहोत त्याला आपण काय म्हटलं जातं टार्गेट मॉलिक्यूल इट इज कॉल्ड ॲज टार्गेट मॉलिक्यूल द डिझायर ऑर्गॅनिक कंपाऊंड इट इज डिनोटेड बाय टी एम टी एम इज नथिंग बट टार्गेट मॉलिक्यूल ज्या कंपाउंड वरती आपल्याला रिएक्शन प्रोसिड करायची किंवा ज्या कंपाऊंड फ्रॅगमेंटेशन करायचंय त्याला काय म्हंटलं जातं टार्गेट मॉलिक्यूल म्हटलं जातं स्टार्टिंग मटेरियल आपल्याला ज्या वी आर गोइंग टू स्टडी द ऑर्गेनिक सिंथेसिस मीन्स आपल्याला ज्या वेळेस ऑर्गेनिक सिंथेसिस करायची असते आयदर इन एज वेल एज इन इंडस्ट्रीय पॉईंट ऑफ व्ह्यू दॅट केस आपल्याला स्टार्टिंग मटेरियल असं चूज करायचंय ते काय रेडीली अवेलेबल पाहिजे मीन्स आपल्याला ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे त्यानंतर कमर्शियली पण ते अवेलेबल झालं पाहिजे इन इनएक्सपेन्सिव्ह पाहिजे मीन्स जे पण आपण स्टार्टिंग मटेरियल आपण ऑर्गेनिक रिॲक्शन किंवा ऑर्गेनिक सिंथेसिस करण्यासाठी कन्सिडर करणार आहोत त्याची कॉस्ट काय पाहिजे कमी पाहिजे ते कमर्शियली लवकर अवेलेबल झालं पाहिजे त्यानंतर कंटेन्स फाईव्ह कार्बन ऍटम्स ऑर लाईन्स अपार्ट फ्रॉम अरोमॅटिक रिंग मीन्स ते इझिली अवेलेबल झालं पाहिजे कमर्शियली पण ते काय झालं पाहिजे अवेलेबल पाहिजे आणि त्याची कॉस्ट पण काय पाहिजे

फॉर्म मध्ये पाहिजे हे आपल्याला आधी ऑलरेडी माहिती पाहिजे तरच आपण ते काय करू शकतो प्रॉपर वेने तिथे सिंथेसिस करू शकतो मग ऑब्जेक्टिव्ह काय टू गेट अ प्युअर सॅम्पल ऑफ अ डिझायर ऑर्गॅनिक कंपाऊंड मीन्स आपण जी पण रिॲक्शन प्रोसिड करणार आहोत ते काय जो पण कंपाऊंड आपल्याला मिळणार आहे तो आपल्याला हायली प्युअर फॉर्ममध्ये पाहिजे मीन्स त्यामध्ये इम्प्युरिटी काय कमीत कमी प्रेझेंट पाहिजे मीन्स मिनिमाइज पाहिजे किंवा त्या कम्प्लिटली अवॉइड झाल्या तर बेटर सिंथेसिस आपल्याला तिथे ऑप्टेन होते नेक्स्ट टू अवॉइड द रिॲक्शन दॅट विल मिक्सचर ऑफ प्रोडक्ट आधी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण लॅबमध्ये पण एखादी रिॲक्शन प्रोसिड करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं कंपाऊंड हा प्युअर फॉर्म मध्ये मिळतो असे नाही त्याबद्दल त्याबरोबर आपल्याला काय साईड रिॲक्शन पण तिथे बघायला मिळतात त्यामध्ये इम्प्युरिटी पण प्रेझेंट असतात मग त्यासाठी काय करायचं आपल्याला ज्या साईड रिॲक्शन आहे आपल्या मध्ये त्या काय करायच्या असतं आपल्याला अवॉइड असतात देन नेक्स्ट पॉइंट मग प्युअर कंपाऊंड आपल्याला मिळालाय किंवा आपल्याला रॉ मेटेरियल मिळालंय हे कशावरनं आपण फाइंड आउट करू शकतो आपल्याला जर एखाद्या रिॲक्शन प्रोसिड करायची तर त्यामध्ये जो प्युअर कंपाऊंड आपण घेतलाय किंवा स्टार्टिंग रॉ मटेरियल घेतलंय ते प्युअर आहे कशावर आपण चेक करणार तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी आपण स्टडी करू त्यानंतर त्याच्या केमिकल प्रॉपर्टी स्टडी करू किंवा त्याच्या फार्मोलॉजिकल प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आपण काय त्याचे जे मेल्टिंग पॉईंट असेल बॉइलिंग पॉईंट असतील त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे ह्या ज्या फिनोमिना असतात त्या ज्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहे वे, आणि ज्या आपल्याला एक्सपेरिमेंटली ऑप्टेन होत आहेत त्या मॅच होत आहे की नाही कम्पॅरिटिव्ह त्यांच्या अनालिसिसचे प्रॉपर वेनी होतय की नाही हे चेक करून आपण काय करू शकतो वन बाय वन तिथे स्टडी करू शकतो सो या सर्व प्रॉपर्टी आपण यूज करून काय करू शकतो ते स्टडी करू शकतो सो वन बाय वन आपण सगळ्या त्या बघणार आहोत त्यानंतर रिझन फॉर सिंथिसायझिंग ऑर्गेनिक कंपाऊंड आपण ऑर्गेनिक कंपाऊंड सिंथिसाइ का करतोय आपल्याला काहीतरी त्यामध्ये त्यामागे डिमांड असते किंवा एखाद्या कंपनीने किंवा लॅबमध्ये आपण एखादा कंपाऊंड सिंथिसिस करतो तो का करतो त्यासाठी वापरात येणारे रिएजंट असतील रिॲक्टंट असतील ते आपण का स्टडी करतो तर त्यासाठी रिझन्स असतात प्रूफ ऑफ स्ट्रक्चर ऑफ नॅचरल कंपाऊंड आपण एखादा नॅचरल कंपाऊंड ऑप्टेन झालेला आहे तर तो आपल्याला त्याच प्रमाणात ऑप्टेन झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतो कंपाऊंड ची सिंथेसिस करतो देन नेक्स्ट इज टू प्रिपेअर अ कंपाऊंड दॅट आर युजफुल फॉर मॅन काय मीन्स एखादा कंपाऊंड आता आपण केमिस्ट्री म्हणजे डे टू डे मध्ये आपण युज करणारे डिफरंट केमिकल कंपाऊंडच आहेत तर ते आपण काय करतो स्टडी करतो मग त्यामध्ये काय डिफरंट फार्मोल फार्मास्युटिकल कंपाऊंड असतील पॉलिमर असतील डायज असतील किंवा आता आपण जर रिसेंटली बघितलं की कोरोनाचा पॅन्डेमिक आलेला आहे कोविड नाईन्टीनच्या पॅन्डेमिक मध्ये तर डिफरंट जे सायंटिस्ट आहे ते काय करताय लस शोधण्यासाठी ट्राय करता येईल अशा प्रकारे जे डिफरंट आपल्याला चॅलेंजेस येतात ते स्टडी करण्यासाठी प्रॉपर वेने स्टडी करण्यासाठी आपल्याला काय ऑर्गेनिक सिंथेसिस किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडची ते गरज असते जेणेकरून आपण काय करतो त्या रिॲक्शन ऑकर करतो ते खरा स्टार्टिंग मटेरियल घेतो त्यावरती रिॲक्शन ऑफर करून त्या काय करतो स्टडी करतो आणि त्यापासून आपल्याला जे अपेक्षित आप प्रोडक्ट आहे ते आपण तिथे अचीव करतो मग अशा प्रकारे रिझन फॉर सिंथिसाइिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड इज नथिंग बट प्रूफ ऑफ स्ट्रक्चर ऑफ अ नॅचरल कंपाऊंड देन टू प्रिपेअर कंपाऊंड दॅट आर युजफुल फॉर मॅन काइंड एक्झाम्पल फॉर्मॅस्युटिकल पॉलिमर डाईज आता डाईज पण आपण बघितले की डिफरंट डाईज हे काय डेव्हलप होत आहे पॉलिमर जे हायली स्ट्रॉंग पॉलिमर आहे ते पण काय करताय मोनोमर पासन डेव्हलप केले जात आहे मग अशा प्रकारे ऑर्गेनिक मध्ये काय करतो आपण डिफरंट पॉलिमर किंवा डिफरंट रिॲक्शन तिथे स्टडी करतो देन फॉर दे ऑर्गॅनिक कंपाऊंड मग नेक्स्ट रिझन काय टू प्रिपेअर अ स्पेसिफिक कंपाऊंड टू स्टडी रिॲक्शन मेकॅनिझम ऑर बायोलॉजिकल मेटाबॉलिझम एक्झाम्पल लेबल कंपाऊंड मग आपल्याला जर नवीन कंपाऊंड डेव्हलप करायचा असेल तो इकॉनॉमिकली फेवरेबल असेल आणि सोसायटीसाठी युजफुल असेल तर तो आपण काय करू शकतो नवीन कंपाऊंड तिथे रिॲक्शन इंडिकेट करून किंवा सिंथेसिस करून तो आपण डेव्हलप करू शकतो देन नेक्स्ट रिझन इज फॉर द इंटेलेक्च्युअल चॅलेंजेस न्यू प्रॉब्लेम्स अँड डिमांड्स न्यू सोल्युशन अँड कॅन लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ न्यू केमिस्ट्री रिएज एक्सेट्रा मीन्स ज्याप्रमाणे आधी सांगितल्याप्रमाणे की जे कोरोनाचं पॅन्डेमिक आलंय किंवा जे डिफरंट जे सिमटम्स असतात किंवा डिसिजेस असतात नव्याने जे तयार होणारे डिसिजेस असतात किंवा चॅलेंजेस असतात त्यावरती सोल्युशन किंवा जे प्रॉब्लेम असतील त्यावरती सोल्युशन तयार करण्यासाठी आपण काय करतो नवीन कंपाऊंड ची काय करतो सिंथेसिस करतो किंवा जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्यापासून काय करतो ते डेव्हलप करतो त्याचप्रमाणे आपण काय करतो जे सिंथेसिस साठी लागणारे रिएजंट आहे ते आपण काय करतो नव्याने डेव्हलप करतो आता लेटेस्ट जे तयार झालेले जे रिएजंट असतील ते काय त्यामध्ये ग्रीन केमिस्ट्रीचा हा यूज केला जातो जे हार्मफुल जे केमिकल्स आहेत ते काय केले जातात टॉक्सिक केमिकल ते लेस किंवा कमी अमाऊंट मध्ये युज केले जातात जेणेकरून आपली सिंथेसिस ही प्रॉपर वेने होईल अशा प्रकारे ते कंपाऊंड सिंथेसाइज केले जातात दीज आर ऑर ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कॅन बी सिंथेसाईज मीन्स आता इथे तुम्ही बघितलं असेल की जे कार्बन कंपाऊंड आहे कार्बन कंपाऊंड वरूनच काय एका सिंगल कार्बनपासनं हे डिफरंट कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय केलेले फॉर्म केलेले मिस अशा प्रकारे ते कंपाऊंड काय केल्या जातात <coughs> कार्बनची ब्रँचिंग इन्क्रीज करून किंवा त्यामध्ये डिफरंट रिएजंट यूज करून अशा प्रकारचे सम ऑर्गेनिक कंपाऊंडचे काय केले जातात डेव्हलप केले व जातात वन बाय वन मग ज्यावेळेस आपण ऑर्गेनिक कंपाऊंड डेव्हलप करतो त्यामध्ये महत्वाचं काय असतं बॉन्ड पॉलॅरिटी आता आपण बघितलंय की ऑर्गेनिक केमिस्ट्री इज नथिंग बट केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड मग कार्बन कंपाऊंड मध्ये काय येतात कार्बनची पॉल्यरिटी किंवा ऑदर जे मेटल असतील एलिमेंट असतील त्याच्या नुसार त्याची काय चेंज होत जाते त्यामध्ये काय मोस्ट हायड्रो आर मोर केलेला आहे की जे पासून जे आपण राईटकडे जातो ते काय कंपाऊंड काय हायलो इलेक्ट्रो हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतात कंपेअर टू कार्बन आणि जे कार्बनच्या लेफ्ट हँड साइडला असतात ते काय असतं हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह त्यावरती काय येतो पॉझिटिव्ह चार्ज मग मोस्ट आर मोर आयटम दॅन कार्बन आयटम त्यामध्ये कुठले येतात ऑक्सिजन येतो नायट्रोजन येतो ब्रोमिन येतो क्लोरीन येतो मीन्स हे काय येतात इलेक्ट्रोने येतात कम्पेरेट टू कार्बन देन इट ते पार्शली पॉझिटिव्ह चार्ज ऍपेअर्स ऑन कार्बन मीन्स हे ज्यावेळेस ऑक्सिजन कार्बनला अटॅच असतात त्यावेळेस काय येतो कार्बनवरती पार्शली नि पॉझिटिव्ह चार्ज येतो हा पॉझिटिव्ह चार्ज काय येतो कारण ते इलेक्ट्रॉनिगेटिव्ह का असल्यामुळे ते काय करतात त्यांच्याकडे त्यांची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कॅच करतात किंवा इलेक्ट्रॉन डेन्सिटी ते त्यांच्याकडे खेचतात त्यामुळे त्यावरती काय येतो पार्सली पॉझिटिव्ह चार्ज डेन बॉन्ड पॉलरिटी पोलर कॉवड बॉन्ड मीन्स सिलिकॉन मॅग्नेशियम लिथियम आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कम्पेअरेड विथ द कार्बन ज्यावेळेस आपण टेबल बघतो त्यावेळेस जे लेफ्ट हँड साईडला असतात ते काय असतात इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असता कम्पेरेटिव्ह टू कार्बन द पॉलॅरिटी इन दिस केस इज रिवर्स मीन्स आधीचे जे बघितले होते की कंपाऊंड ऑक्सिजन नायट्रोजन प्रोमिन क्लोरीन हे जे बघितले होते हे काय हायली इलेक्ट्रोने कम्पेरेटिव्ह टू कार्बन बट सिलिकॉन मॅग्नेशियम लिथियम आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विथ द कार्बन मीन्स हे कार्बन पेक्षा काय असता हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात द पॉलॅरिटी इन धी केस इज रिवर्स मीन्स जे आधीचे कंपाऊंड बघितले त्याच्या रिव्हर्स ची काय असते पॉलेटी असते इट डेव्हलप पार्शियल निगेटिव्ह चार्ज अपियर्स ऑन कार्बन मीन्स हे ज्यावेळेस कार्बनला अटॅच असतं त्यावेळेस कार्बनवरती काय असतो पार्शली निगेटिव्ह चार्ज देन द द नेक्स्ट टर्म इन द रेट्रोसिंथेसिस अनालिसिस मग आपण ज्यावेळेस रेट्रोसिंथेसिस अनालिसिस स्टडी करतो त्यामध्ये काय डिफरंट एरो नोटेशन तुम्हाला दिलेले असतात मग त्याची मिनिंग तुम्हाला तिथे माहिती पाहिजे त्यानुसार तुम्ही काय करू शकता सिंथेसिस किंवा प्रॉपर वेने तिथे मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस करू शकतात फर्स्ट वन इज सिंपल रिॲक्शन एरो मग त्यामध्ये काय सिंपल हेडेड वन हेडेड एरो तिथे इंडिकेट केलेला आहे देन नेक्स्ट जो एरो असतो तो काय डीलोकलायझेशन अॅरो मीन्स डबल हेडेड एरो त्याला काय म्हटलं जातं डीलोकलायझेशन अॅरो देन नेक्स्ट वन इज टू डिफरंट वे टू ड्रॉ द सेम डिलोकलाइज स्ट्रक्चर मीन्स जर एक डी स्ट्रक्चर असेल तर ते यूज ड्रॉ करण्यासाठी पण तो काय केला जातो यूज केला जातो देन नेक्स्ट एरो इज इक्विलिब्रियम एरो इक्विलिब्रियम एरो तुम्हाला सर्वांना माहिती आपण इक्विलिब्रियम रिएक्शन तिथे इंडिकेट करतो त्यावेळेस तिथे इक्विलिब्रियम एरो इंडिकेट केला जातो किंवा शो केला जातो देन टू स्ट्रक्चर आर इंटर कन्व्हर्टिंग मीन्स जर दोन स्ट्रक्चर एकमेकांमध्ये इंटर कन्वर्ट होत असतील तर त्यावेळेस काय केला जातो हा इक्विलिब्रियम एरो तिथे यूज केला जातो देन नेक्स्ट वन इज कर्व काय इंडिकेट करतो मोशन ऑफ टू इलेक्ट्रॉन मीन्स सिंगल कर जो एरो असेल तो काय करतो मोशन ऑफ इलेक्ट्रॉन एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत इलेक्ट्रॉनची काय करतो मोशन तिथे इंडिकेट करतो देन फिश हुक एरो मीन्स फिश एरो यासाठी म्हटलं जातं का हा काय करतो फक्त एका इलेक्ट्रॉनची मुवमेंट तिथे इंडिकेट करतो त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं फिश हुक एरो मीन्स वन एका हुक प्रमाणे तो ऍक्ट होतो आणि एकाच इलेक्ट्रॉनचं काय करतो कॅरिंग करतो देन नेक्स्ट एरो इज रेट्रोसिंथेसिस एरोस आपण मॉलिक्युलमध्ये रेट्रोसिंथेसिस करतो की त्यामध्ये आपण फ्रॅगमेंट इंडिकेट करतो किंवा ग्रुप इंटर कन्व्हर्जन करतो किंवा डिफरंट फिनोमिना तिथे ऑपटेंड करतो किंवा रिएक्शन अकर करतो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं रेट्रोसिंथेसिस एरो त्याचा मीनिंग काय होतो कुड बी मेड फ्रॉम मीन्स यापासनं काय मिळालेलं आहे आपल्याला तो कंपाऊंड मिळालेला आहे अशा प्रकारे ते काय हे डिफरंट एरो नोटेशन आहे जे आपल्याला रेट्रोसिंथेसिस अनालिसिस मध्ये काय करायचे वन बाय वन युज करायचे दे व्हॉट इज मीन बाय रेट्रोसिंथेसिस डेफिनेशन ऑफ रेट्रोसिंथेसिस इट इज अ रिव्हर्स ऑफ सिंथेटिक स्टेप वी हॅव अ रिलायबल रिॲक्शन इन अ माइंड मीन्स रेट्रोसिंथेसिस इज नथिंग बट रिव्हर्सिबल ऑफ सिंथेसिस मीन्स ज्यावेळेस आपण एखादी सिंथेसिस शो करतोय त्यानंतर आपल्याला काय मिळतो एक कंपाऊंड मिळतो अपेक्षित कंपाऊंड आपल्याला तिथे फॉर्म होतोय मग मध्ये काय केलं जातं जो कंपाऊंड आपल्याला फॉर्म झालेला आहे त्याचं काय करतो आपण रिवर्स वेणी ब्रेकडाऊन करतो किंवा फ्रॅगमेंट तिथे इंडिकेट करतो त्यालाच काय म्हटलं जातं रेट्रोसिंथेसिस अनालिसिस मग रेट्रोसिंथेसिस अनालिसिस कशा प्रकारे केलं जातं द प्रोसेस ऑफ वर्किंग बॅकवर्ड फ्रॉम द टार्गेट मॉलिक्युल इन ऑर्डर टू डिवाइस सुटेबल सिंथेटिक रूट मीन्स ज्याप्रमाणे आधी सांगितल्यानुसार की एखादा टार्गेट मॉलिक्युल आपण फॉर्म केलेला आहे तर मग त्यामध्ये काय केलं जातं की त्याचं ब्रेक डाऊन केलं जातं स्मॉलर फ्रॅगमेंट मध्ये काय केलं जातं जो टार्गेट मॉलिक्युल ब्रेक केला जातो जेणेकरून आपल्याला जो स्टार्टिंग जो कंपाऊंड आहे किंवा टार्गेट मॉलिक्यूल आहे तो आपल्याला मिळतो मग त्यामध्ये नेक्स्ट काय रेट्रोसिंथेसिस अनालिसिस कॅन बी डन बाय टू मेथड रेट्रोसिंथेसिस अनालिसिस आपण काय करू शकतो दोन वेने तिथे फॉर्म करू शकतो त्यामध्ये फर्स्ट वन इज डिस्कनेक्शन मीन्स जो पण आपण टार्गेट मॉलिक्युल घेतलेला आहे त्याचे जे कार्बन चेन आहे त्यामध्ये आपण काय करू शकतो ब्रेकडाऊन तिथे शो करू शकतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं डिस्कनेक्शन मीन्स कार्बन कार्बन बॉन्डचं डिस्कनेक्शन आपण तिथे इंडिकेट करतो त्याला म्हटलं जातं डिस्कनेक्शन नेक्स्ट एफ इज फंक्शनल ग्रुप इंटर कन्व्हर्जन मीन्स आपल्याकडे जे पण फंक्शनल ग्रुप असतात एखादा कॉम्प्लेक्स फंक्शनल ग्रुप असेल तर त्याचं कन्व्हर्जन आपण काय करतो इजिली अवेलेबल फंक्शनल ग्रुपमध्ये तिथे इंडिकेट करतो मीन्स रेट्रोसिंथिसिस मध्ये या डर्म दोन टर्मे ह्या मेनली इम्पॉर्टंट असतात त्यामध्ये डिस्कनेक्शन अप्रोच अँड फंक्शनल ग्रुप इंटर मग व्हॉट इज मीन बाय डिस्कनेक्शन अ पेपर ऑपरेशन इनव्हॉल्व्हिंग अँड इमेजिन क्लिव ऑफ अ बॉन्ड मीन्स जे कार्बन कार्बन बॉन्ड आहे त्याचं आपण काय करतो क्लिव करतो किंवा कार्बन हाट्रो बॉन्ड असतात त्याचं काय करतो आपण अकॉर्डिंग टू देअर एअर त्याचं फ्रॅगमेंटेशन करतो किंवा डिस्कनेक्शन करतो फ्रॅगमेंटेशनला काय म्हंटलं जातं रेट्रोसिंथेटिक टर्म मध्ये डिस्कनेक्शन देन नेक्स्ट टर्म इज ऍज अ रिजल्ट ऑफ डिस्कनेक्शन युजली निगेटिव्ह आयन अँड पॉझिटिव्ह आयन आर फॉर्म आर कॉल्ड एज सिंथॉन्स मीन्स ज्यावेळेस आपण फ्रॅगमेंटेशन एखाद्या कंपाऊंड मध्ये करतो त्यामध्ये आपल्याला काय मिळतं निगेटिव्ह आयन ऍज वेल एज पॉझिटिव्ह आयर्स मग त्या जे पण आपल्याला आयन्स फॉर्म होतात त्यांना काय म्हटलं जातं सिंथॉन्स ही टर्म लक्षात ठेवायची ज्यावेळेस आपण डिस्कनेक्शन करतो एखादा टार्गेट मॉलिक्युलरमध्ये तर त्यावेळेस आपल्याला तिथे पॉझिटिव्ह ऍज वेल एज निगेटिव्ह आय फॉर्म होता त्याला काय म्हटलं जातं सिंथॉन नेक्स्ट टर्म इज डिस्कनेक्शन इज शोन बाय अ वेव लाईन लाईक ऑर इट्स इंडिकेट ऍज वेव्हिन्स ज्यावेळेस आपण डिस्कनेक्शन तिथे इंडिकेट करतो ज्या बॉन्ड चा आपण फ्रॅगमेंटेशन करतो त्याला काय केलं जातं वेव्होटेशन तिथे इंडिकेट केलं जातं सपोज दिस इज सिंपल एक्झाम्पल दिस इज झिसॉ पझल सपोज दिस इज अवर टार्गेट मॉलिक्यूल मग हा काय आपला टार्गेट मॉलिक्यूल आहे मग ह्या टार्गेट मध्ये काय डिफरंट फॅगमेंट काय केलेले अटॅच केलेले सपोज या मध्ये आपण बघितलं तर हे काय जे रिएजन्ट असतील किंवा जे कंपाऊंड असतील या मध्ये आपण सपोज जर इंडिकेट केलं तर काय होतं की ते फ्रॅगमेंट केलेलं आहे या जो आपला सपोज हा आपण स्टार्टिंग कंपाऊंड म्हणून इथे टारगेट मॉलिक्यूल हा कन्सिडर केला तर मग याचं काय केलं आपण ब्रेकडाऊन केलेलं आहे फ्रॅगमेंट मध्ये म्हणजे मध्ये ब्रेकडाऊन केलेलं आहे यालाच काय म्हटलं जातं हे जे फ्रॅगमेंट आपल्याला मिळालंय त्याला काय म्हटलं जातं सिंथॉन म्हटलं जातं मग ते सिंथॉनचे आपण काय करतो सिंथेटिक इक्वेलंट यूज करतो रिएक्शन मध्ये आणि त्यापासून टार्गेट मॉलिक्यूल इंडिकेट करतो मग फर्स्ट आपण बघू डिस्कनेक्शन ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड आणि सिंथॉन्स कसे मिळतं बघा सपोज दिस इज सिंपल टार्गेट मॉलिक्यूल हा आपल्याला काय मिळाला आहे सिंपल टार्गेट मॉलिक्यूल मिळाला आहे मग त्याचा आपण फ्रॅगमेंटेशन इथे इंडिकेट केलेलं आहे सपोज दिस इज कार्बन कार्बन बॉ बॉन्डचं आपण काय केलंय ब्रेक डाऊन केलेलं आहे मग जर आपण होमोलॉटिक किंवा हेट्रोलॉटिकली जर तो क्लिव केला तर त्यामध्ये काय येतो एकावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो किंवा एका कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज करतो इथे आपण दोन पात इथे यूज केलेले किंवा के इंडिकेट केलेले एकावरती काय येतं फर्स्ट कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतोय आणि दुसऱ्यामध्ये सेकंड कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज येतोय त्याचप्रमाणे पाच सेकंड मध्ये काय केलंय फर्स्ट वरती निगेटिव्ह चार्ज इंडिकेट केला आणि सेकंड वरती पॉझिटिव्ह चार्ज केलाय मीन्स अशा प्रकारे ज्यावेळेस आपण एखाद्या मॉलिक्यूलमध्ये डिस्कनेक्शन इंडिकेट करतो त्यावेळेस आपण कुठल्याही कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज देऊ शकतो किंवा निगेटिव्ह चार्ज देऊ शकतो अकॉर्डिंग टू देअर स्टॅबिलिटी मीन्स आपल्याला ज्यावेळी आपल्याला स्टॅबिलिटी मिळेल त्यावेळी आपण काय करतो मध्ये फ्रॅगमेंटेशन करतो किंवा कार्बन कार्बन बॉन्डचं डिस्कनेक्शन तिथे इंडिकेट करतो देन नेक्स्ट आर मीन्स फंक्शनल ग्रुप इंटर कन्वर्धन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज एफीआय एफजीआय इज नथिंग ब फंक्शनल ग्रुप इंटर द प्रोसेस ऑफ रायटिंग वन फंक्शनल ग्रुप फॉर अनदर टू हेल्प सिंथेटिक प्लॅनिंग इज नोन फंक्शनल ग्रुप इंटर कन्व्हर्जन ऑरजी एका फंक्शनल फंक्शन इंटर कन्व्हर्जन करतो काय करतो की जो आपण जी सिंथेसिक जे आपण इंडिकेट करणार आहोत किंवा प्रॉपर वेने सिंथेसिस करणार आहोत त्याचं प्लॅनिंग आपल्याला इझिअर जावं किंवा एका कंपाऊंड पासून दुसरा कंपाऊंड आपल्याला इझिली फॉर्म हवा यासाठी आपण काय करतो मॉलिक्यूल मध्ये एफजीआय इंडिकेट करतो देन फंक्शनल ग्रुप इंटरकॉनवरी आय आपण काय करतो किंवा कुठला दिलेला आहे एफजीआय बाय बाय युजिंग रिएक्शन ऍज वेल एज सबस्टिट्युशन रिॲक्शन ऍज वेल एज इलिमिनेशन रिॲक्शन ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन अँड फ्रीडिकल रिॲक्शन ह्या ज्या रिॲक्शन या आपण केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलेला आहे की ऍडिशन रिएक्शन कशा प्रकारे होते है? सबस्टिट्युशन एखाद्या मध्ये कशा प्रकारे होते किंवा एलिमिनेशन रिॲक्शन कशा प्रकारे होते ऑक्सिडेशन रिडक्शन एज वेल एज फ्री रॅडिकल रिॲक्शन मग ह्या रिॲक्शन कशा प्रकारे ऑकर होता हे आपण ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये स्टडी केलेलं ह्याच रिॲक्शन आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण रेट्रोसिंथेसिस किंवा सिंथेसिस स्टडी करतो त्याच रिॲक्शन आपल्याला काय करायचं आहे मध्ये इम्प्लांट करायचे आहे मग अशा प्रकारे फंक्शनल ग्रुप इंटरकन मध्ये काय केलं जातं एफिनोमिना यूज केले जाते त्यासाठी ते तुम्हाला डिफरेंट रिएजंट आणि त्याचे रोल्स हे माहिती पाहिजे की कुठला रिएजंट कशा प्रकारे ऍक्ट होतो त्यानुसारच आपण काय करू शकतो मॉलिक्यूल एफजीआय करू शकतो देन नेक्स्ट आर मी सिंथिस दीज आर आइडिलाइज्ड फ्रेगमेंट्स सिंथॉन्स आर शोन बाय अ पॉझिटिव ऑर नेगेटिव लाइक अनायन ऑर कॅटायन आधी सांगितल्याप्रमाणे ज्यावेस आपण एका मॉलिक्यूल मध्ये फ्रेगमेंटेशन इंडिकेट करतो त्यावेळस कार्बन कार्बन बॉन्ड किंवा कार्बन हिट्रो आयटम आपण डिस्कनेक्शन करतो किंवा फ्रॅगमेंट करतो त्यावेळेस एक आपल्याला पॉझिटिव्ह आयन मिळतो आणि एक निगेटिव्ह आयन मिळतो मग त्यामध्ये काय ते जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन आपल्याला फॉर्म होतात त्यांनाच काय म्हटलं जातं सिंथॉल इट इज अ नॉट रियल अनायन ऑर कॅटायन हे रियल अनायन किंवा कॅटायन नसता पण ते ज्यावेळेस आपण मॉलिक्युलमध्ये ब्रेक डाऊन करतो त्यावेळेस इलेक्ट्रॉन ची शिफ्टिंग आपण तिथे इंडिकेट करतो किंवा कार्बन कार्बन बॉन्डचं ब्रेकिंग तिथे इंडिकेट करतो त्यानुसार त्यांना काय केलं जातं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज तिथे इंडिकेट केलं जातात त्यानुसार त्यांना ते रिअलमध्ये अनाईन किंवा कॅटाईन असतात त्यावरती फक्त काय केलं जातं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जनी नोटेशन तिथे इंडिकेट केलं जातं मे ऑर मे नॉट बी इंटरमिडिएट इन द रिएक्शन म्हणजे जे पण आपल्याला सिंथॉन मिळतं हे इंटरमिडिएट म्हणून फॉर्म होत नाही ऑल्वेज रिमेंबर दीज आर नॉट इंटरमिडिएट इन द रिएक्शन ही फक्त आपल्याला काय मिळतं फ्रॅगमेंट मिळतं आयदर कॅटाइन किंवा अनायन मग त्यापासून पासून आपल्याला काय सिंथेटिक सिंथेंट त्याचे फॉर्म करायचे असतात जेणेकरून आपल्याला रिॲक्शन तिथे फॉर्म देन सिंथॉनचे जे इंट्रोडक्शन आहे त्यामध्ये काय सिंथॉन टर्फ वॉज कॉइन बाय प्रोफेसर इ जे कोरी इन मिड ऑफ नाईन सिक्स्टीज प्रोफेसर इ जे कोरींनी ती काय केली सिंथॉन इटर्फ डेव्हलप केली ते देन इलेवन अँड मोर सिस्टमॅटिक अप्रोच ज्यावेळेस सिंथेसिस ते इंडिकेट करता त्यावेळेस ते काय केलं जातं सिस्टमॅटिक अप्रोच साठी सिंथॉन टर्म चे इंट्रोडक्शन केलेलं आहे देन डिपेंड्स ऑफ स्ट्रक्चरल फीचर इन द रिॲक्शन प्रोडक्ट अँड मॅनिप्युलेशन ऑफ द स्ट्रक्चर इन द रिव्हर्स ऑफ सिंथे सिंथेटिक सेन्स मीन्स ज्यावेळेस आपण एखादी रिॲक्शन शो करतो किंवा इंडिकेट करतोय त्याच्या सिंथेसिस सिंथेसिसमध्ये सिंथॉनचा हा रोल काय मेजर ठरतो आणि त्यापासूनच आपण काय करतो सिंथेसिस तिथे प्रोसीड करतो देन डेसिग्नेट स्ट्रक्चरल युनिट विद इन अ मॉलिक्यूल विच आर रिलेटेड टू पॉसिबल सिंथेटिक ऑपरेशन मध्ये आपल्याला ऑपरेशन तिथे इंडिकेट करायचे असतात त्यावेळेस काय केलं जातं तर इंडिकेट केलं जातात देन इट हेल्स इन इलिमिनेशन ऑफ प्रोपिलिटी ऑफ व्हॅरियन्स मीन्स जे सिंथॉन्स आपल्याला फॉर्म होतात त्यापासून जे इक्वेलंट असतील किंवा जे अवेलेबल असतील किंवा स्टेबलाइज असतील ते आपण काय करू शकतो कन्सिडर करू शकतो अकॉर्डिंग टू देअर नेचर मग त्यापासून आपण काय करू शकतो जे लेस पॉसिबल सिन्थॉन्स असतील त्याची आपण काय करू शकतो प्रॉबेबिलिटीने ते इलिमिनेट करू शकतो म्हणून बघा ज्यावेळेस आपण एखादा टार्गेट मॉलिक्युल आहे त्यावरती डिस्कनेक्ट करतो त्याचे फ्रॅगमेंटेशन करतो हे बघा हा टार्गेट मॉलिक्युल तुम्हाला इथे कन्सिडर केलेला आहे आणि त्याचं काय केलंय फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे मी स्मॉलर ग्रुपमध्ये त्याचं काय केलंय फ्रॅगमेंट केलंय के त्यालाच काय म्हटलं जातं पिकर्स मी जो टार्गेट मॉलिक्यूल असतो लार्ज मॉलिक्यूल त्याचं स्मॉलर अमाऊंटमध्ये फ्रॅगमेंटेशन तिथे इंडिकेट केलं जातं दिन दी, दिस प्रोसेस ऑफ अनालिसिस प्रोड्युसेस अ सिम्पल स्टार्टिंग मटेरियल अँड शो डिफरंट पाथवेज मी जो टार्गेट मॉलिक्यूल आहे त्याचं काय केलं आपण डिस्कनेक्शन केलं आहे आणि त्याचे फ्रॅगमेंट काय आपण प्रिकॉर्सन म्हणून तिथे युज करू शकतो ऑन आपण काय करतो हे जे फ्रॅगमेंट झालेले तेच काय करतो कलेक्ट करतो त्यावरती डिफरंट रिएजंट यूज करतो आणि त्यापासूनच आपण काय करतो पुन्हा आपला टार्गेट मॉलिक्यूल कन्सिडर करतो किंवा कन्स्ट्रक्ट करतो दे फ्रॉम दीस प्रिकॉर्सन द चीफ स्टार्टिंग मटेरियल हॅज बिन सिलेक्टेड सिंथेसिस ऑफ टारगेट मॉलिक्यूल ऑर डिझायर मॉलिक्यूल मीन्स हे जे प्रिकॉर्शन आपण बघितले यालाच काय म्हटलं जातं सिंथॉन या सिंथॉनपासूनच आपल्याला काय मिळतं सिंथेटिक इक्वलंट म्हणजे ते सिंथेटिक इक्वलंट आपण काय करू शकतो पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करून त्यापासून आपण टार्गेट मॉलिक्युल आपल्याला इझिली मिळू शकतो सिंथॉन्स कॅन बी डिवाइडेड इन टू two टू मग जे सिंथॉन आपल्याला मिळतात ते काय केले जातात दोन टाइप मध्ये डिवाइड केले जातात डे आर डिराइड फ्रॉम रिएंट विथ अ फंशनल ग्रुप मीन्स ते जे सिंथॉन आपल्याला मिळत आहेत त्यांचं काय केलं जातं दोन कॅटेगरीमध्ये के कॅटेगरायझेशन के केलं जातं त्यामध्ये डोनर सिंथॉन्स एज वेल एज ऍक्सेप्टर सिंथॉन्स म्हणजे डोनर सिंथॉन्स कधी तिथे फॉर्म होता सपोज जो हा इथील आपला जो ग्रुप आहे ते इथील इथे ऍक्ट डोनर सिंथॉन्स हा डोनर सिंथॉन्स म्हणून कधी ऍक्ट होईल ज्यावरती ज्यावेळेस त्यावरती पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली चार्ज येईल किंवा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आयटम त्याला अटॅच असेल त्यावेळेस तो काय होईल डोनर सिंथॉन म्हणून इथे ऍक्ट होईल डेन ऍक्सेप्टर सिंथॉन हा सिंटॉन म्हणून कधी ऍक्ट होईल ज्यावेळेस त्याला इलेक्ट्रो निगेटिव्ह आयटम अटॅच असेल त्यावेळेस तो काय होईल ऍक्सेप्टर सिंथॉन म्हणून तिथे ऍक्ट होईल मीन्स तिथे आपल्याला बॉन्ड पॉलॅरिटी कन्सिडर करायची कशा प्रकारे एखादा सिंथॉन हा डोनर सिंथॉन म्हणून ऍक्ट होतो किंवा एखादा सिंथॉन हा ऍक्सेप्टर सिंथॉन म्हणून कधी ऍक्ट होतो हे इथे आपल्याला समजलं पाहिजे ज्यावेळेस इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटमला जर अटॅच असेल त्यावेळेस तो काय होतो डोनर सिंथॉन म्हणून ऍक्ट होतो आणि ज्यावेळेस इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटमला अटॅच होतो त्यावेळेस तो काय म्हणतो ऍक्सेप्टर सिंथॉन म्हणून ऍक्ट होतो हे काय झालं सिंपल बेसिक टर्म झाला देन डेफिनेशन ऑफ टर्म देन डिस्कनेक्शन डेफिनेशन ऑफ डिस्कनेक्शन इट इज अन इमॅजिनरी प्रोसेस इन विच द बॉन्ड्स आर ब्रोकॉन टू गेट अ सिम्पल पॉसिबल स्टार्टिंग मटेरियल दिस इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ ट्रान्सफॉर्म मिन्स याच काय म्हटलं जातं ट्रान्सफॉर्मर एका मॉलिक्यूल चा दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये काय केलं जातं ट्रान्सफॉर्म केलं जातं कर्व लाईन इज यूज ऍट द पॉइंट ऑफ डिस्कनेक्शन ऑफ अ बॉन्ड डबल लाइन अॅरो इट इज यूज एज अ रिप्रेझेंटिंग डिस्कनेक्शन आधी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस डबल लाइन अॅरो आपण यूज करतो त्यावेळेस काय केलं जातं डिस्कनेक्शन मध्ये परफॉर्म केलं जातं मॉलिक्यूल कंपाउंड पास दुसरा मॉलिक्यूल मे तो ट्रांसफॉर्म होता है इंडिकेट होट इज एंड आइडलाइज फ्रैगमेंट्स ऑप्टेन बाय डिनेक्शन एंड मे और मे नॉट बी इनवॉल्व इन द रिशन बट हेल्प अस टू वर्क आउट रिएज टू बी यूज मीन सींथल कशाला जी फ्रैगमेंट आधी स्टडी प्रमाणे की आपल्याला ते फ्रॅगमेंट मिळतात आय जर पॉझिटिव्ह असू किंवा निगेटिव्ह फ्रॅगमेंट असू शकतात हे बघा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आर एक्स आणि आर एक्स काय केलेलं आहे फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे आर वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि एक्स वरती निगेटिव्ह चार्ज सर आपण आयडियली काय म्हणतो एक्स हे काय असतात इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम असतात त्याप्रमाणे आर वरती काय आलाय पॉझिटिव्ह चार्ज आणि एक्स वरती निगेटिव्ह चार्ज आलाय त्याला काय म्हंटलं जातं सिंथॉन हेअर हाऊ क्लिवेज ऑफ बॉन्ड वुड बी ऑकर इन कंपउंड मग हेट्रोलॅटिक क्लिवेज कशा प्रकारे होतं हेट्रोलॅटिक क्लिवेज मध्ये काय होतं बॉन्डचं ब्रेकिंग हेट्रोलॅटिकली होतं मीन्स का जो जो नोटेशनने आपण बघितलं की च आपण फ्रॅगमेंटेशन इंडिकेट करतो मग हेट्रोलटिकली झाल्यावरती काय होतं एकावरती एका कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज देतो एका कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज देतो किंवा एकावरती निगेटिव्ह चार्ज आला तर एकावरती पॉझिटिव्ह चार्ज तिथे फॉर्म होतो देन होमोलॉटिकल क्लिवेज होमोलॉटिकल क्लिवेज मीन्स आयडियली क्लिवेज मीन्स एका कार्बन कार्बन बॉन्डचं काय होतं आयडियलिक क्लिवेज होतं आणि त्याच्यामध्ये काय दोन रॅडिकल फॉर्मेशन मिळतात ज्यावेळेस आपण होमोलॉटिकल क्लिवेज एखाद्या कंपाऊंड मध्ये इंडिकेट करतो त्यावेळेस आपल्याला काय म्हणतात दोन आयडिया फ्रॅगमेंटेशन तिथे मिळतात मग हे काय झालं बॉन्ड क्लिव्ह मेथड झाला देन थर्ड मेथड आहे कन्सर्टेड ट्रान्सफॉर्म ज्यावेळेस आपण पेरिसायक्लिक रिॲक्शन बघतो त्यामध्ये काय कन्सर्टेड सायक्लिक शिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन तिथे ऑकर होतं आणि त्यानुसार आपल्याला काय मिळतं मॉलिक्यूल मध्ये डिफ्रॅगमेंटेशन किंवा फ्रॅगमेंटेशन तिथे ऑक्कर होतं कन्सर्टेड मीन्स काय होतं सायक्लिक शिफ्ट ऑफ पाय इलेक्ट्रॉन आपण रिएक्शन मध्ये स्टडी केलेले की कशा प्रकारे मध्ये त्या च लोकलायझेशन किंवा डिलोकलायझेशन होतं कन्सर्टेड सायक्लिक शिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन वेळेस होतं त्यावेळेस काय होतं तिथे पेरिसायक्लिक रिॲक्शन ऑकर होतं देन फंक्शनल ग्रुप आयडेंटिफिकेशन हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे ज्यावेळेस आपण एखाद्या वरती सिंथेसिस एज वेल एज रेट्रो सिंथेसिस तिथे इंडिकेट करतो एखादा ग्रुप जर असेल फंक्शनल ग्रुप तो तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे इझिली की कशा प्रकारे त्या मॉलिक्यूलमध्ये तो प्रेझेंट आहे त्याचं मॅकॅनिझम काय त्याचे रिॲक्शन काय तो कुठला इफेक्ट शो करतो आयदर इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट असेल किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट असेल अशा प्रकारे तुम्हाला त्या फंक्शनल ग्रुपचं आयडेंटिफिकेशन करता आलं पाहिजे तर तुम्ही प्रॉपर वेनी काय करू शकता मॉलिक्युलमध्ये सिंथेसिस एज वेल well एज रेट्रो सिंथेसिस तिथे यूज करू शकता मग फंक्शनल ग्रुप आयडेंटिफिकेशन मध्ये काय इट इज द ऑपरेशन ऑफ चेंजिंग वन फंक्शनल ग्रुप टू अनदर बाय इंटर कन्वर्जन जर तुम्हाला माहिती असेल तर त्या फंक्शनल ग्रुप असेल तर तुम्ही काय करू शकता त्यामध्ये चेंजेस तिथे शो करू शकता त्यामध्ये काय सबस्टिट्यूशन रिॲक्शन इलिमिनेशन रिॲक्शन ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन सो दॅट द डिस्कनेक्शन बिकम इझियर म्हणजे एका फंक्शनल ग्रुपचं कन्वर्जन आपण काय करतोय दुसऱ्या फंक्शनल ग्रुप मध्ये करतो इथे बघितलं असेल टू ग्रुप आहे आपण आय करून कशामध्ये कन्वर्जन केलंय त्याचं कन्वर्जन तिथे केलेलं आहे त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये जो आयसिडिक फंक्शनल ग्रुप आहे त्याचं फंक्शन आपण आय करून कन्वर्जन कशात केलंय सायनेड मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलंय मीन्स आपण हे कन्वर्जन कशासाठी करतो की आपली जी सिंथेसिस आपण करणार आहोत ती इझियर वेने होण्यासाठी आपण काय करतो मध्ये फंक्शनल ग्रुप इंटर कन्वर्जन तिथे इंडिकेट करत असतो मग त्यासाठी आपण डिफरंट रिॲक्शन तिथे युज करतो सबस्टिट्युशन असेल इलिमिनेशन असेल ऑक्सिडेशन रिडक्शन अशा प्रकारे डिफरंट वेने आपण तिथे रिॲक्शन ऑकर करतो दे नेक्स्ट मग आपण जे पण आपण रेट्रोसिंथेसिस मॉलिक्युलमध्ये करणार आहोत त्यासाठी काही बेसिक रूल आहे त्या रूल यूज करूनच आपण काय करू शकतो ते मॉलिक्युलमध्ये डिस्कनेक्शन किंवा रेट्रोसिंथेसिस तिथे ऑकर करू शकतो त्यामध्ये वन बाय वन आपण हे सर्व रूल्स बघणार आहोत वेन वन थिंग्स ऑपरेटर सिंथेसिस अनालिसिस ऑफ टार्गेट मॉलिक्युल इट इज अ क्वेशन वेअर द डिस्कनेक्शन इज टू बी डन हा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की आपण ज्यावेळेस एखादा मॉलिक्युल स्टडी करतोय किंवा त्यामध्ये डिस्कनेक्शन तिथे इंडिकेट करणार तर डिस्कनेक्शन कुठं आपल्याला करायचंय कुठल्या कार्बन वरती करायचंय हे आपल्याला माहिती असेल तरच आपण प्रॉपर वेणी मध्ये डिस्कनेक्शन हे करू शकतो दिस इज जनरली गव्हर्न बाय सर्टन रूल मग हे कुठं डिस्कनेक्शन करायचं कशा वेणी करायचं यासाठी काही रूल्स कन्सिडर केलेले तर ते रूल आपण वन बाय वन बघू रूल फर्स्ट डिस्कनेक्शन ऑफ बॉन्ड शुड बी डन इन सच वे दॅट इट प्रोड्युसेस स्टेबल फ्रॅगमेंट कधी पण लक्षात घ्यायचंय ज्यावेळेस आपण एखाद्या मध्ये डिस्कनेक्शन करणार आहोत त्यामध्ये डिस्कनेक्शन अशा प्रकारे करायचे की आपल्याला स्टेबल फ्रॅगमेंट तिथे मिळाले पाहिजे त्यामध्ये कार्बोकॉटाईन असो कार्बन असो किंवा फ्री रॅडिकल असो त्याच्या स्टॅबिलिटीनुसार आपण काय करायचंय डिस्कनेक्शन तिथे फॉर्म करायचंय मीन्स एखाद्या मध्ये ज्यावेळेस आपण डिस्कनेक्शन इंडिकेट करतोय तर अशा वेळी करायचंय की आपल्याला मध्ये स्टेबल फ्रॅगमेंट तिथे मिळाले पाहिजे व्हाईल कॅरिंग आउट डिस्कनेक्शन द मॉलिक्युल इज ब्रोकन डाऊन बाय वन बॉन्ड ऍट अ टाइम मीन्स मॉलिक्युल जल्स आपण ब्रोक करतो किंवा ब्रोक करतो किंवा फ्रॅगमेंटेशन तिथे इंडिकेट करतो मग तो अशा प्रकारे फ्रॅगमेंट तिथे इंडिकेट करायचं आहे की जेणेकरून आपल्याला त्या मध्ये स्टेबल फ्रॅगमेंट तिथे मिळाले पाहिजे सपोज आता इथे एक्झाम्पल दिलेले आहे की एका कार्बनला येनोटो ग्रुप तिथे अटॅच आहे मग त्यामध्ये ब्रेकिंग करताना कशा प्रकारे केले कार्बनचं की कार्बनवरती कार्बन वरती इलेक्ट्रोने तिथे इलेक्ट्रॉनेगेटिव्ह चार्ज काय आलाय तिथे येनोटो ग्रुप अटॅच आहे मीन्स एनोटो ग्रुप काय करतो इलेक्ट्रॉन ग्रुप आहे तो काय करतो विगेटिव्ह चार्जला स्टॅबिलाइज करतोय मीन्स फ्रॅगमेंटेशन इंडिकेट करताना अशा प्रकारे करायचे की आपल्याला स्टेबल फ्रॅगमेंट तिथे मिळाले पाहिजे देन नेक्स्ट आपल्याला काय एका कार्बनवरती देव चार्ज आलाय आणि आर ग्रुप आर ग्रुप हा गोष्टी काय असतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा अल्केन ग्रुप असेल तर ते काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणून तिथे ऍक्ट होता आणि तो पॉझिटिव्ह चार्जला काय करतो स्टॅबिलाइज करतो मीन्स अशा प्रकारे मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप एज वेल एज इलेक्ट्रॉन डोनेटिंग त्यानुसार असतं स्टेबल फ्रॅगमेंटेशन तिथे इंडिकेट करायचं असतं ते रूल सेकंड बाय रूल सेकंड द नंबर ऑफ फ्रॅगमेंट जनरेटेड बाय डिस्कनेक्शन शुड बी आय एज स्मॉल पॉसिबल मीन्स आपण मॉलिक्युलमध्ये जे पण फ्रॅगमेंटेशन इंडिकेट करणार आहोत ते काय स्मॉल ॲज स्मॉल ऍज पॉसिबल मीन ते छोट्यात छोटे किंवा कमीत कमी साईज मध्ये असतील अशा प्रकारे काय करायचे मॉलिक्यूल मध्ये फ्रॅगमेंटेशन तिथे इंडिकेट करायचे किंवा डिस्कनेक्शन मध्ये त्यावेळेने करायचं असतं सिंथेसिस ऑफ टार्गेट मॉलिक्युल कॅन बी कॅरीड आउट इन पॉसिबल स्टेप मीन ज्यावेळेस तुम्हाला सिंथेसिस मध्ये कॉम्प्लेक्स मॉलिक्युल दिलेला असतो तर कॉम्प्लेक्स मॉलिक्युलचं काय करायचंय स्मॉलर मध्ये त्याचं फ्रॅगमेंटेशन इंडिकेट करायचंय इथे बघा एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दाखवलंय हा Large जा. जा लार्ज मॉलिक्यूल दाखवला आहे त्याचं काय केलं आहे स्मॉलर मध्ये इंडिकेशन केलेलं आहे कार्बोनिल ग्रुपमध्ये किंवा त्याचं कन्वर्जन केलेलं आहे मीन्स अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय मध्ये फ्रॅगमेंटेशन इंडिकेट करायचंय मीन्स जे लार्ज ग्रुप असतात त्यांचं स्मॉलर कार्बन कार्बन कंपाउंड मध्ये त्याचं फ्रॅगमेंटेशन करायचं असतं असत रूल थर्ड बॉन्ड जॉईनिंग टू अ कार्बन टू अ हेड्रो आयटम ऑल्वेज ब्रोकॉन विथ द इलेक्ट्रॉन पेअर ऑन अ हेड्रो आयटम ज्यावेळेस कार्बनला एखादा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम तिथे अटॅच असतो मग अशा वेळेस काय करायचंय कार्बन आणि हेड्रो आयटमचं जे फ्रॅगमेंटेशन आहे त्या अशा वेळी करायचंय का की कार्बनवरती जो कार्बन कंपाऊंड आहे त्यावरती ऑल्वेज पॉझिटिव्ह चार्ज आला पाहिजे आणि जो इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयटम आहे त्यावरती काय आला पाहिजे निगेटिव्ह चार्ज तिथे आला पाहिजे तर त्याच वेळी आपल्याला काय करायचं मॉलिक्युलमध्ये ब्रेकिंग करायचंय मी जिथे जो कार्बन आणि हेड्रो आयटम बॉन्ड असेल तो अशा वेळी ब्रेक करायचं की कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला पाहिजे आणि निगेटिव्ह चार्ज हा कशावरती आला पाहिजे हेट्रो आयटम वरती आला पाहिजे हे सिंपल एक्झाम्पल आपण बघितलंय की कार्बन नायट्रोजन मध्ये आपण ब्रेकडाऊन केलंय त्याप्रमाणे आपण कार्बन ऑक्सिजन घेऊ शकतो किंवा कार्बन ऑदर इलेक्ट्रो आयटम पण कन्सिडर करू शकतो <coughs> देन डिस्कनेक्शन कॅरिड आउट डज नॉट जनरेट सफिशिएंट सफिशियंट स्टेबल फ्रॅगमेंट मीन्स ज्यावेळेस आपण अशा प्रकारे डिस्कनेक्शन करतो त्यावेळेस <coughs> आपल्याला स्टेबल फ्रॅगमेंट मिळेलच असं नाही मग ते स्टेबल फ्रॅगमेंट आपण कशा वेने करू शकतो की त्यावरती फंक्शनल ग्रुप इंटरकन करून त्यापासून आपण स्टेबल फ्रॅगमेंट कन्सिडर करू शकतो किंवा ऑप्टेन करू शकतो और बाय इंट्रोड्युसिंग इलेक्ट्रॉन ग्रुप अँड देन रिमोव्हिंग इट आफ्टर सिंथेसिस मीन्स मॉलिक्युल मध्ये आपण अशा वेळी तिथे सिंथेसिस करू शकतो देन गाईडलाइन दीज आर सम गाईडलाइन्स फॉर अ डिस्कनेक्शन आपल्याला ज्यावेळेस आपण एखाद्या मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस करणार आहोत किंवा फ्रॅगमेंटेशन करणार आहोत त्या अशा वेळेने करायचे की कमीत कमी स्टेप मध्ये आपल्याला आपला डिझायर प्रोडक्ट किंवा अपेक्षित प्रोडक्ट तिथे फॉर्म झाला पाहिजे देन नेक्स्ट स्टेप इज यूज द ओनली डिस्कनेक्शन करडिंग टू नॉन रिलायबल रिएक्शन मीन्स मध्ये आपल्याला अशा प्रकारे डिस्कनेक्शन तिथे ऑकर करायचंय किंवा फ्रॅगमेंटेशन अशा प्रकारे करायचंय की ज्या रिएक्शन आपल्याला माहिती आहे त्यापासूनच आपण ते, ते काय करू शकतो फॉर्म करू शकतो किंवा मिळू शकतोय दे नेक्स्ट स्टेप इज डिस्कनेक्ट सी एक्स बॉन्ड स्पेशली टू ग्रुप डिस्कनेक्शन मीन्स ज्यावेळेस कार्बन हे आयटम बॉन्ड असेल तर त्याचं काय करायचंय डिस्कनेक्शन करून घ्यायचंय आणि त्यावेळी आपल्याला काय करायचंय रिएक्शन तिथे प्रोसीड करायचं आहे किंवा तिथे फॉर्म करायचं आहे Then नेक्स्ट step is चूज द डिस्कनेक्शन corresponding टू highest yielding reaction. मीन्स आपल्याला डिस्कनेक्शन मॉलिक्युलमध्ये अशा वेळी करायचे की त्यापासून आपल्याला हाय इल्ड मध्ये रिएक्शन तिथे फॉर्म झाली पाहिजे किंवा ऑप्टेन झाली पाहिजे मीन्स आपल्याला जो प्रोडक्ट फॉर्मेशन होणार आहे ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ती ऑकर झाली पाहिजे दे नेक्स्ट वे इज डिस्कनेक्ट बॅक टू द रेकग्नाईज स्टार्टिंग मटेरियल ऑर टू द कंपाऊंड विच कॅन बी इझिली बी मेड मीन्स आपल्याला मध्ये डिस्कनेक्शन अशा वेळी करायचं आहे की जे पण डिस्कनेक्शन आपण केलेलं आहे ते आपल्याला इझिली सिंथेसाईज करता आलं पाहिजे किंवा स्टार्टिंग मटेरियल आपल्याला ते इझिली मिळालं पाहिजे किंवा इझिली ऑप्टेन झालं पाहिजे अशा वेळी आपल्याला मध्ये डिस्कनेक्शन हे करायचं असतं देन डिस्कनेक्ट कार्बन कार्बन बॉन्ड अकॉर्डिंग टू द फंक्शनल ग्रुप इन द मॉलिक्युल इफ पॉसिबल डिस्कनेक्ट ॲट द मिडल ऑफ द मॉलिक्युल जर लार्ज मॉलिक्युल जर आपल्याला दिलेला असेल एखादा टार्गेट मॉलिक्यूल हा जर साईजने जर मोठा असेल तर अशा वेने डिस्कनेक्ट करायचं की ते मिडल ऑफ द कार्बन मीन्स जे लॉंग चेन असेल तर त्याच्या मिडल पासून काय करायचं मॉलिक्यूल मध्ये डिस्कनेक्ट करायचं जेणेकरून आपली जी सिंथेसिस असेल ती प्रॉपर वेने तिथे पॉसिबल होईल दे गाईडलाईन्स फॉर अ गुड सिंथेसिस मग गुड सिंथेसिस आपण कशा प्रकारे करू शकतो त्यासाठी हा काही गाईडलाईन्स दिलेला आहे इन सिंथेसिस अप्रोच देर आर यअली मोर दॅन वन वे टू सिंथेसाईज अ कंपाउंड ज्यावेळेस आपण रेट्रोसिंथेसिस आपण मध्ये करतो किंवा टार्गेट वरती करतो तर त्यामध्ये डिफरंट वेने आपण मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन करू शकतो किंवा डिफरंट वेने ते त्यामध्ये फ्रॅगमेंटेशन इंडिकेट करू शकतो मग अशा वेळेस काय गाईडलाईन आपल्याला सिंथेसिस साठी युज करायचे आहे त्या इथे दिलेला आहे बट द सिलेक्शन ऑफ बेस्ट डिझायर रूट इज इम्पॉर्टंट मेन्स रूट कन्सिडर करताना अशा प्रकारे करायचं की ज्यापासून आपल्याला इझिली आणि लवकरात लवकर जो कंपाऊंड आहे आपला तो फॉर्म होईल देर आर फॉलोइंग फॅक्टर्स आर कन्सिडर इन ऑर्डर टू डिसाइड विच वन ऑफ द रूट्स इज सेफ अँड सिम्पल टू एम्प्लॉय आपल्याला कुठला रूट तिथे कन्सिडर करायचा आहे त्यासाठी डिफरंट गाईडलाईन दिलेले आहे मग त्यामध्ये काय अवेलेबिलिटी ऑफ स्टार्टिंग मटेरियल मीन्स आपल्याला फ्रॅगमेंटेशन अशा प्रकारे करायचं आहे की मध्ये की जो पण स्टार्टिंग मटेरियल हा काय झाला पाहिजे इझिली अवेलेबल झाला पाहिजे ते विच रूट इन्वॉल्स द लिस्ट नंबर ऑफ सेपरेशन ऑपरेशन मीन्स अशा प्रकारे मध्ये आपल्याला फ्रॅगमेंटेशन करायचे की कमीत कमी स्टेपमध्ये आपल्याला किंवा कमीत कमी ऑपरेशन युज करून आपल्याला आपला स्टार्टिंग मटेरियल तिथे ऑप्टेन झाला पाहिजे अशा प्रकारे मध्ये आपल्याला तिथे फ्रॅगमेंटेशन करायचे देन नेक्स्ट गाईडलाईन विच रूट गिव द हायेस्ट ओव्हरऑल इन मीन्स अशा प्रकारे आपल्याला मध्ये सिंथेसिस करायची आहे विच गिव द हायेस्ट ओव्हरऑल इन मीन्स जो पण कंपाऊंड आपल्याला फॉर्म झालेला आहे किंवा जो टार्गेट मॉलिक्युल आपल्याला फॉर्म करायचा जा. आहे तो जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये कशा प्रकारे फॉर्म होईल यावेळी आपल्याला काय करायचे ते रूट तिथे कन्सिडर करायचं आहे मीन्स हे जे सिंथेसिस गाईडलाइन सिंथेसिस आहे ह्या तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये पण युजफुल आहे आणि ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये जाल त्यावेळेस एखाद्या कंपौंड ची सिंथेसिस कराल त्यामध्ये पण तुम्हाला ह्या काय होती युजफुल असतील नेक्स्ट देक्स्ट गाईडलाइन हाऊ द एक्सपेन्सिव्ह आर द स्टार्टिंग मटेरियल अँड द रिएजंट मीन्स जे पर रिएजंट किंवा स्टार्टिंग मटेरियल आपण यूज करणार आहोत ते काय असले पाहिजे लेस एक्सपेन्सिव्ह असले पाहिजे जेणेकरून ते आपण सिंथेसिस मध्ये Then, is, Means, हो। यूज करू शकतो देन नेक्स्ट गाइडलाइन इज विच रूज इन्क्लूज लिस्ट टाइम एफर्ट्स मीन्स आपण ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्युलमध्ये सिंथेसिस तिथे कन्सिडर करणार आहोत त्यामध्ये अशा वेने आपल्याला कन्सिडर करायची की ज्यापासून आपल्याला कमीत कमी रूट यूज करून आणि कमीत कमी आपले जे एफर्ट्स असतील ते युज करून आपल्याला मध्ये प्रॉपर वेने सिंथेसिस तिथे करायचे असते म्हणजे ह्या ज्या गाईडलाइन्स आहे तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये ला पण युजफुल असतील ऍज well वेल एज ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम कराल किंवा वर्क कराल त्यावेळेस पण तुम्हाला ह्या काय असतील युजफुल असतील ह्या लक्षात ठेवायच्या आहे देन सिम्पल तुम्हाला मॉलिक्युल दिला आहे तर त्याच्यावरती आपण कशा प्रकारे रेट्रोसिंथेसिस किंवा सिंथेसिस करतो हे आपण बघणार आहोत देन दिस इज नथिंग बट सिम्पल बेन्झोकनाइन मॉलिक्युल ह्या एक्झाम्पल दिलेलं आहे बघा युज ऑफ अ सिंथॉन्स इन अ सिंथेटिक सिंथेसिस ऑफ स मेडिकल और ऑर्गेनिक कंपाऊंड मग रेट्रोसिंथेसिस पाथवे बेन्झोकॅन फॉर्म टोल ज्यावेळेस आपण रेट्रोसिंथेसिस मध्ये करणार आहोत इथे बघा इथे कन्सिडर करताना काय केलेलं आहे मॉलिक्युलचं एका फंक्शनल ग्रुपचं कन्वर्जन कशात केलंय दुसऱ्या फंक्शनल ग्रुप मध्ये केलेलं आहे त्यावरतीच पुन्हा काय एफजीआय करू काय केलेलं आहे जो येनेस टू ग्रुप आहे येने कन्वर्जन कशामध्ये केलंय येनोटो मध्ये केलेलं आहे मन्स कशा प्रकारे आपण ते करतो यासाठी युजफुल असणारे जे रिएजन्ट हे आपल्याला माहिती पाहिजे तरच आपण ते प्रॉपर वेनी तिथे करू शकतो मग पुन्हा काय केलेलं आहे जो ऍसिडिक फंक्शनल ग्रुप आहे ऍसिडिक फंक्शनल ग्रुपचं चा कन्वर्जन कशामध्ये केलंय मिथिल मध्ये केलंय मीन्स हे जे फंक्शनल ग्रुप आपण इंटर कन्वर्ट करतो त्यासाठी लागणारे जे रिएजंट आहे हे आपल्याला माहिती पाहिजे तरच आपण ते प्रॉपर वेनी तिथे करू शकतो देन अगेन काय केलेलं आहे जो युनिट टू ग्रुप काय केलाय तो रिमूव्ह केलाय बेन्झिल जो टोल्युन त्यापासून काय टोल्युन ग्रुप तिथे ऑप्टेन झालेला आहे मग हे काय बेन्झोकनाईन आपण सिंथेसिस बघितलंय किंवा फ्रॅगमेंटेशन बघितलंय मग यामध्ये काय टोल्यून इज रेडिली अवेलेबल स्टार्टिंग मटेरियल आपल्याला स्टार्टिंग मटेरियल किंवा मध्ये फ्रॅगमेंटेशन अशा वेळी करायचंय की जे स्टार्टिंग मटेरियल आहे ते काय इझिली अवेलेबल असलं पाहिजे देन नेक्स्ट स्टेप काय मिथिल इज ऍक्टिवेटिंग ग्रुप मिथिल हा काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे मी जी पण आपण रिॲक्शन तिथे कन्सिडर करणार आहोत त्याची आपल्याला डायरेक्टिंग ग्रुप त्याची किंवा ऍक्टिवेटिंग अँड डिएक्टिवेटिंग पोझिशन हे आपल्याला माहिती पाहिजे तरच आपण काय करू शकतो प्रॉपर वेनी मध्ये सिंथेसिस करू शकतो विनो द रिएजन्ट फॉर द सिंथॉन्स ऑफ येनोटू येनोटू आपण कशाने मिळवू शकतो की नायट्रिशन रिॲक्शन आपण इझिली मिळवू शकतो आहे ती काय रेट्रो सिंथेसिस आपण बघितली बेन्झोकण्याची हॉ हो देन नेक्स्ट स्टेप आहे बघा टोलून मॉलिक्यूल दिलेला आहे टोलून वरती आपण नायट्रेशन रिॲक्शन इंडिकेट केलेली मग जो टोल मॉलिक्युल आहे मिथिल ग्रुप काय ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे मग जो येणारा जो इनकमिंग जो नायट्रो नायट्रो ग्रुप आहे तो काय पॅरा आहे ला आलेला आहे देन नेक्स्ट स्टेप काय केलाय आपण रिएजेंट यूज केलाय जो पण आपण फोर आणि त्याचं ऑक्सिडेशन केलेलं आहे मीन्स केमिनो फोर काय करतोय ओवर ऑक्सिडेशन शो करतोय आणि मिथिल ग्रुपचं कन्वर्जन ऍसिडिक फंक्शनल ग्रुप मध्ये करतोय मग अशा प्रकारे आपल्याला हा नेक्स्ट कंपाऊंड मिळतोय देन ऑन दॅट वी कॅन डू एस टू पीडीसी चारकोल ऑक्सिडेशन मीन्स इथे काय केलंय त्यावरती ऑक्सिडेशन तिथे इंडिकेट केलंय मग या ऑक्सिडेशनने काय होतंय जो येनोटो ग्रुप आहे इथे फॉर्म झालेला नायट्रो ग्रुप त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतंय अमाइनमध्ये होत आहे मीन्स येनोटो ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये झालंय इट इत, हेअर इथर हायड्रोलिसिस मग इथर हायड्रोलेसिसने आपण काय करतोय तिथे फॉर्मेशन ऑफ टार्गेट मॉलिक्युल मीन्स हे काय झालंय आपण मध्ये फर्स्ट रेट्रो सिंथेसिस इथे इंडिकेट केलेलं आहे त्याचं फ्रॅगमेंटेशन केलंय अमाऊंटमध्ये एखाद्या मॉलिक्यूल वरती फ्रॅगमेंटेशन इंडिकेट करतोय मग त्यामध्ये जो येणारा जो एंड प्रोडक्ट असेल किंवा जो लास्टला जो आपल्याला सिंथॉन फॉर्म होतोय तोच आपण काय करतो स्टार्टिंग मटेरियल म्हणून तिथे कन्सिडर uh, करतो मीन्स इथे टोल लिहून हा आपला काय लास्टली फॉर्म झालेला सिंथॉन आहे तो आपण काय केला रिॲक्शनमध्ये कन्सिडर केलाय सिंथेटिक इक्वेलंट मग आपण ही काय एक सिंपल रिॲक्शन बघितली की कशा प्रकारे तिथे ऑप्टेन होता आणि त्यापासून आपल्याला कशा प्रकारे स्टार्टिंग कंपाऊंड तिथे फॉर्म होतो किंवा टार्गेट मॉलिक्युल फॉर्म होतो दे सिंथॉनपासूनच आपल्याला काय मिळतं सिंथेटिक इक्वेलंट मग सिंथेटिक इक्वलंट इज नथिंग बट द ॲक्च्युअल कंपाऊंड इज टू फंक्शन ॲज अ सिंथॉन इट इज डिनोटेड बाय ट्रिपल लाईन ऑर नोन ॲज रिएजंट मीन्स सिंथॉनपासूनच आपल्याला काय मिळतं सिंथेटिक इक्वेलंट आणि ते काय केलं जातं ट्रिपल ने इंडिकेट केले जातं मग हे जे काही uh, सिंथेटिक इक्वेलंट किंवा सिंथॉन्स इथे तुम्हाला इंडिकेट केलेले त्यामध्ये बघा रेट्रोसिंथेसिस सिंथेसिस अनालिसिस सिंथॉन अँड एअर सिंथेटिक इक्वेलंट म्हणजे पॉझिटिव्ह इथे टार्गेट मॉलिक्यूल दिलेला आहे तुम्हाला त्यामध्ये आर आर बॉन्ड आहे मग आर आर बॉन्डचं काय केलं आहे फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे मग एका मॉलिक्युल पासून काय आपल्याला दोन सिंथॉन मिळालंय एकावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे एकावरती निगेटिव्ह चार्ज आहे मग त्याचे सिंथेटिक इक्वलंट कशा प्रकारे मिळत आहे बघा पॉझिटिव्ह चार्ज असेल तर आर बी आर आर आय आर ओ एम ई आर ओ टी एस मीन्स या प्रकारे आपल्याला काय मिळत आहे सिंथेटिक इक्वलंट तिथे फॉर्म होत आहे जर आपल्याला निगेटिव्ह सिंथॉन तिथे मिळालाय तर मग निगेटिव्ह सिंथॉनचे सिंथेटिक इक्वॉलंट काय असू शकतो रिएजंट विच इज नथिंग बट आर एम जी बी आर आर एल आय LiCuR2, which is also called as Gilman reagent or Cuprous reagent. मी काय मिळतंय आपल्याला फ्रॅगमेंटेशन मिळतंय मॉलिक्यूल मध्ये सिंथॉन एज वेल एज देअर सिंथेटिक इक्वलंट आपण बघितले मग देन नेक्स्ट स्टेप इज डिझायनिंग अ सिंथेसिस मग सिंथेसिस आपण कशा प्रकारे करू शकतो देन त्यामध्ये येणाऱ्या स्टेप्स इथे दिलेल्या आहेत रेकग्नाइज द फंक्शनल ग्रुप इन द टार्गेट मॉलिक्यूल म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या मॉलिक्युलमध्ये सिंथेसिस किंवा रेट्रोसिंथेसिस तिथे करायची असते तर त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट आयडेंटिफिकेशन ऑफ फंक्शनल ग्रुप मग कुठला फंक्शनल ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे किंवा समजलं पाहिजे नेक्स्ट स्टेप इज डिस्कनेक्ट बाय द द मेथड टू नो रिलायबल रिॲक्शन मग त्या मॉलिक्युलमध्ये फ्रॅगमेंटेशन आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे की ज्या आपल्याला रिॲक्शन आहे तर त्या यूज करून आपण त्या मॉलिक्युलमध्ये ते जो अपेक्षित जो प्रोडक्ट आहे तो तिथे आपण फॉर्म करू शकतो मग अशा प्रकारे ज्या स्टेप्स आहे त्या इथे कन्सिडर केलेला आहे त्यानंतर रिपीट ऍज अ नेसेसरी टू रिच अवेलेबल स्टार्टिंग मटेरियल मीन्स आपल्याला स्टार्टिंग मटेरियल पर्यंत पोहोचण्यासाठी ज्या पण स्टेप्स गरजेचे ते आपल्याला तिथे जास्तीत जास्त वेळा तिथे परफॉर्म करावं द प्लॅन अकॉर्डिंग टू द अनालिसिस ऍडिंग अँड कंडिशन मग आपण ज्यावेळेस एखादा टार्गेट मॉलिक्युले त्यामध्ये फ्रॅगमेंटेशन इंडिकेट करतो मग फ्रॅगमेंटेशन अशा वेळी करत जातो आपण की छोटा छोटा आपल्याला तिथे काय मिळतो फ्रॅगमेंट तिथे मिळतो आणि तो काय झाला पाहिजे इझिली अवेलेबल झाला पाहिजे आणि त्यावरती रिएक्शन तिथे ऑक्कर झाल्या पाहिजे अशा आपल्याला काय करायचं आहे राईट आउट द प्लॅन अकॉर्डिंग टू द अनालिसिस मीन जो पण टार्गेट मॉलिक्युल कन्सिडर केलाय त्यावरती आपल्याला अनालिसिस करायचंय आणि त्यापासून आपल्याला काय करायचंय त्यासाठी यूज असणारे रिएजंट आपल्याला तिथे युज करायचे देन मॉडिफाय द्लॅन अकॉर्डिंग टू द अनएक्सपेक्टेड फेल्युअर इन द लॅबोरेटरी मीन्स जर एखाद्या पासून आपल्याला जर स्टेबल तिथे कंपाऊंड मिळत नसेल किंवा स्टेबल फ्रॅगमेंट तिथे मिळत नसेल तर मग अशा वेळेस काय करायचं आपण जो प्लॅन केलेला आहे तो मॉडिफाय करायचा मीन्स तिथे डिफरंट एफ जी आहे किंवा डिफरंट एजंट यूज करून आपण मॉलिक्यूल मध्ये सिंथेसिस तिथे कन्सिडर करायचे दिस इज अनदर सिंपल एक्झाम्पल uh, ऑफ हॉवर परफ्युम तर मग त्यामध्ये आपण काय केलेलं आहे हा टार्गेट मॉलिक्युल नथिंग बट हॉवर परफ्युम मग यामध्ये काय केलेलं आहे फर्स्ट स्टेप इज फ्रॅगमेंटेशन मग काय केलंय कार्बन कार्बन बॉन्डचं इथे ब्रेकडाऊन केलेलं आहे वन वननी काय केलेलं आहे बेंजिंग पासीच आपण ब्रेकडाऊन केलेलं आहे मग इथे काय पाथ फर्स्टनी काय बेन्झिंग वरती काय आलाय निगेटिव्ह चार्ज आलाय आणि कार्बोनिल वरती काय आलाय पॉझिटिव्ह चार्ज आलाय हा काय झाला आपल्याला पाथ आपल्याला हा कंपाऊंड मिळतोय मग त्याचा सिंथेटिक इक्वालिटी ते आपल्याला इझिली फॉर्म होतोय जो सेकंड फ्रॅगमेंट आपल्याला मिळाला आहे वरती पॉझिटिव्ह चार्ज तो काय ऍसिड क्लोराइड पासून आपण इझिली फॉर्म करू शकतो मीन्स हा काय झाला पाच वन देन टू मध्ये आपण काय केलंय बेंजिन रिंग वरती काय केलाय पॉझिटिव्ह चार्ज इंडिकेट केलाय आणि जो कार्बोनिल ग्रुप आहे त्यावरती निगेटिव्ह चार्ज इंडिकेट केलाय मग इथे काय होत आहे जो कार्बोनिल ग्रुप आहे त्यावरती निगेटिव्ह चार्ज येतोय मीन्स इथे काय ऑक्सिजन ऑलरेडी काय इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयटम आहे आणि कार्बनवरती पण काय इलेक्ट्रोनेगेटिव्ह चार्ज येतोय मीन्स इथे काय निगेटिव्ह चार्जचं रिफल्शन आहे त्यामुळे हा जो सेकंड पार्ट आहे हा काय असेल अनस्टेबल असेल मग आपल्याला ज्या ज्याने आपल्याला स्टेबल फ्रॅगमेंट मिळत आहे किंवा सिंथेटिकॉक्ट मिळत आहे असा पात आपल्याला काय करायचा असतो कन्सिडर करायचा असतो देन सिंथेसिस मध्ये काय असतं अँड अंडरस्टँडिंग ऑफ रिॲक्शन मॅकॅनिझम आपल्याला काय रिॲक्शनचं मॅकॅनिझम माहिती पाहिजे त्यावेळी आपण काय करतो मध्ये रिॲक्शन तिथे इंडिकेट करतो देन अ वर्किंग नॉलेज ऑफ रिलायबल रिॲक्शन मी सत्तापर्यंत आपण जे आपण रिॲक्शन स्टडी केलाय त्याचं आपल्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे तरच आपण काय करू शकतो इफेक्टिव्ह सिंथेसिस मॉलिक्युलमध्ये करू शकतो देन इफेक्टिव्ह ऑफ सिंथेसिस अँड अप्रिशिएशन दॅट सम कंपल मीन्स आपल्याला जे कंपाऊंड अवेलेबल होणार असतील त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे अँड अंडरस्टँडिंग ऑफ स्टेरिओके मीन्स ज्यावेळेस आपण एखाद्या कंपॉंड मध्ये सिंथेसिस तिथे कन्सिडर करतो त्यामध्ये सपोज जर आपण एक्झाम्पल घेतलं की हायड्रेशन रिॲक्शन किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शन तिथे कन्सिडर केला किंवा इपॉक्सिडेशन रिॲक्शन तिथे कन्सिडर केला मग जे येणारे इनकमिंग ग्रुप आहे त्यांची केमिस्ट्री कशी असेल सपोज हायड्रोक्सिल ग्रुप असेल ते सिन साईडने अटॅच होतील की ट्रान्स वेने अटॅच होतील हे आपल्याला त्या मध्ये माहिती पाहिजे त्याचप्रमाणे जे हायड्रोजन ग्रुप असतील ते सीन साइडने अटॅच होतील किंवा अपोजिट स्टेरिओकेमिस्ट्रीने अटॅच होतील हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे तरच आपण त्या प्रॉपर वेने त्या मध्ये सिंथेसिस त्या इंडिकेट करू शकतो किंवा प्रॉपर वेने ते आपण अचीव्ह करू शकतो दे हेअर इज अ सिम्पल टार्गेट मॉलिक्यूल ऑन दॅट वी हॅव टू डू फ्रॅगमेंटेशन आता इथे बघा फ्रॅगमेंटेशन कशा प्रकारे केलंय सिम्पल अल्कोल दिलेला आहे त्यामध्ये पाच फर्स्टनी फ्रॅगमेंटेशन इंडिकेट केलंय सीएस थ्री फर्स्ट नॉलिक्युल ब्रेकडाऊन केलाय मग त्या चा आपल्याला काय मिळतं सिंथेटिक इक्वेलंट इझिली फॉर्म होत बट ज्यावेळेस वेळेस आपण सीएसटू ओ एच हा जो फ्रॅगमेंट आहे त्याचं सिंथेटिक इक्वेलंट आपल्याला काय इझिली फॉर्म होत नाही त्यामुळे आपण काय केलं ती मेथड ड्रॉप केलेली देकंड पाच सेकंड मध्ये काय आपण मिथील वरती निगेटिव्ह चार्ज आहे मीन्स हा आपण कशा प्रकारे ऑप्टेन करू शकतो की मॉलिक्युलना सीएस थ्री एमजीबीआर हा काय झाला याचा सिंथेटिक इकॉलंट झालायन सीएस टू आहे मीन्स हा काय आपला जो अल्कोहोल आहे तो त्यापासून आपण काय करू शकतो कन्सिडर करू शकतो मीन्स ज्यावेळेस आपण रेट्रो सिंथेसिस एखाद्या मॉलिक्युलवरती करतो त्यावेळेस आपल्याला अशा वेणी तिथे सिंथेसिस किंवा रेट्रोसिंथेसिस मध्ये फ्रॅगमेंटेशन करायचं आहे की ज्या वेळी आपल्याला जे स्टेबल फ्रॅगमेंट आहे ते मिळतील आणि आपले रिॲक्शन इझिली प्रोसिड होईल देन बघा तो जो मॉलिक्युल होता स्टार्टिंग कंपाऊंड इथे काय आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड मिळाला त्यावरती त्याचं काय केलंय ग्रीग्रेंट रिएजेंटने अटॅक शो केलाय आणि इथे फॉर्मेशन ऑफ काय सी एस थ्री सी एस टू ओ जी बी आर इथे काय होत आहे फॉर्म होतोय त्यानंतर त्याचं काय केलंय ऍसिड हायड्रोलिसिस करून आपल्याला काय मिळतोय टार्गेट मॉलिक्युल तिथे इझिली फॉर्म होतोय देन सेम कंपाऊंडचं आपण काय केलंय सिंथेसिस तिथे इंडिकेट केलंय तर यामध्ये काय फर्स्ट काय जो टार्गेट मॉलिक्यूल आहे टार्गेट वरती काय केलंय एफजीआय केलंय सेम कंपाऊंड घेतलाय त्यावरती आपण काय केलंय एफजीआय केलंय तो ओ एच ग्रुप त्याचं कन्व्हर्जन सीएचओ मध्ये करून घेतलंय आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप इज त्याचं काय केलंय रिडक्शन केलंय याने बी एच फोर युज करून काय केलंय त्या कंपाऊंडचं रिडक्शन केलंय मीन्स आपल्याला अशा वेणी मध्ये रेट्रोसिंथेसिस किंवा सिंथेसिस करायचे की कर ज्यापासून आपल्याला स्टेबल फ्रॅगमेंट किंवा जो स्टार्टिंग मटेरियल आहे तो काय मिळेल आपल्याला इझिली फॉर्मल त्याला काय म्हटलं जातं टार्गेट मॉलिक्यूल सेम कंपाऊंड एका वेणी काय केलेली आहे सिंथेसिस एज वेल एज रेट्रोसिंथेसिस तिथे केलेली आहे मग यामध्ये बघा इथे काय फर्स्ट आपण काय केलं होतं ओएचचं कन्वर्जन मध्ये केलं होतं यामध्ये पुन्हा काय आपण एफजीआय करून काय करू शकतो त्याचं कन्वर्जन सी सी डबल बॉन्ड और कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये तिथे करू शकतो मीन्स आणि तो ला मिले ला, जो कंपाऊंड आपल्याला मिळेल त्यावरती आपण ऍसिड हायड्रोलिसिस करून किंवा सिन हायड्रोलिसिस करून काय करू शकतो आपल्याला आपला टार्गेट मॉलिक्यूल इझिली फॉर्म होतो मीन्स अशा प्रकारे लक्षात ठेवायचं की एका वरती आपण डिफरंट वेने रेट्रो सिंथेसिस आज वेळेला सिंथेसिस करू शकतो आजच्या लेक्चरला इथपर्यंतच इथून पुढे आपण जे डिफरंट मॉलिक्युल्स आहे त्यामध्ये जे सिंथेसिस किंवा रेट्रोसिंथेसिस कशा वेळी होतं ते बघू